नमस्कार, मी किरण, आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी सध्या कामगारांच्या संपामुळे डेपोत स्थिरावली आहे. अपुरे वेतन, कामाचे अनियमित प्रमाण याबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संप पुकारलाय. आता रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं 24 तासाचं अल्टिमेटम दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ आता सरसावलं आहे. सोया केली आमची खास सोबत झोपाय ढेकून आणि डास. अरे ग्रामीण मुक्कामाला उघड्या वसंडास, ग्रामीण मुक्कामाला उघड्या वसंडास सोसलाय आतापर्यंत किती तरी त्रास. अरे संपली असहनशीलता आता आमची खरी. आम्ही एसटी कर्मचारी, परिस्थिती नाही बरी, आमच्या घरी खाऊन या शेळी भाकरी, फिरतोय घेऊन लालपरी. आम्ही एसटी कर्मचारी. रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासात कामावर हजर व्हावं आणि आता कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाने आतापर्यंत 2178 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे 7500 कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी 6 पर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आले असून जवळपास 2000 प्रवाशांनी प्रवास केलाय. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण आणि वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा संप सुरूच आहे. अशातच मंगळवारी एसटी महामंडळाचे 7623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील, दिवसभरला तर पगार अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुकीचे सुमारे 2000 कामगार आहेत. त्यातच आता त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलंय. रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यातच आता या कामगारांनी 24 तासात कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीसीत म्हटलंय. एसटी महामंडळाने आतापर्यंत 2178 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. दरम्यान काल एसटी महामंडळाचे सुमारे 7500 कर्मचारी कामावर हजर झाले. काल सायंकाळी 6 पर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आले असून जवळपास 2000 प्रवाशांनी प्रवास केलाय. एकूण काय तर आता महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला असताना महाविकास आघाडी भाजपाला दुसणे देत असताना भाजप महाविकास आघाडीवर दंडेलशाही करीत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे विलिनीकरण होणार की निलंबन होणार या चिंतेत सध्याचे एसटी कर्मचारी असल्याचं आपणाला दिसत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज.